न्यू परफेक्ट स्टडी सेंटरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण शेतीचे विविध प्रकार अभ्यासणार आहोत शेतीचे प्रकार निर्वाह शेती स्थलांतरित शेती सखोल शेती व्यापारी शेती विस्तृत मळ्याची शेती मंडई बागायती शेती फलोद्यान शेती तसे चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व पुढील बेल ऐकॉनवरती क्लिक करा तर चला पुढे पाहू आज आपण विविध शेतीचे प्रकार अभ्यासणार आहोत शेतीचे प्रकार एखाद्या प्रदेशातील भौगोलिक विविधता व सांस्कृतिक भिन्नता तंत्रातील विविधता यांचा विचार करता शेतीच्या विविध पद्धती उदयास आलेल्या आहेत शेती करण्याचा उद्देश घेतली जाणारी पिके शेती करण्याची पद्धती वापरात येणारे तंत्र भूमीचे उपयोजन इत्यादींवर शेतीचा प्रकार ठरतो सर्वसाधारणपणे शेतीचे पुढील प्रकार करता येतील शेतीचे प्रकार यामध्ये निर्वाह शेती दोन नंबरला आहे व्यापारी शेती निर्वाह शेतीमध्ये स्थलांतरित शेती सखोल शेती, शेती व्यापारी शेतीमध्ये विस्तृत शेती मळ्याची शेती मंडई बागायती शेती फलोद्यान शेती नंतर निर्वाह शेती म्हणजे कोणत्या प्रकारची शेती याची व्याख्या आपल्याला पाहायची आहे म्हणजे आपला निर्वाह ज्या शेतीवरती भागतो त्याला निर्वाह शेती म्हणतात ते पाहूच पारंपरिक शेतीमध्ये सखोल शेती व स्थलांतरित शेती, शेती असे दोन प्रमुख प्रकार होतात सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते स्थलांतरित शेतीमध्ये प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर त्याच जमिनीत पुन्हा शेती केली जाते सखोल शेती म्हणजे काय कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार हो म्हणजे सखोल शेती होय ही सखोल शेतीची व्याख्या आहे जास्त सखोल शेतीची वैशिष्ट्ये जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते या प्रकारातील शेतकरी व त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते शेतीमध्ये प्राणी ऊर्जेचा वापर जास्त होतो अन्य धान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो निर्वाह शेतीमधील दुसरा प्रकार स्थलांतरित शेती भटकी शेती ही प्राथमिक अवस्थेतील शेती आहे उष्णकटिबंधातील दाट अरण्याच्या वन प्रदेशात तसेच डोंगराळ भागात या शेत या प्रकारची शेती केली जाते शेती करण्यासाठी शेतकरी प्रथम वनातील जमिनीच्या करतो, तो तुकडा करतो जमिनीचा शेतीयोग्य करण्यासाठी झाडे झुडपे गवत कापतो जमीन मोकळी करतो कापलेली झाडे वाढल्यानंतर ती जाडतो त्यानंतर शिल्लक राहणारी राखत म्हणून मृदेत मिसळली जाते पावसाळ्यापूर्वी पेरणी करतो व उत्पादन घेतो यातून मिळणारे उत्पादन अन्नाची गरज भागवण्यास पुरेसे नसते त्यामुळे शिकार मासेमारी व जंगलातील फळे कंदमुळे गोळा करणे अशा गोष्टीही कराव्या लागतात या प्रकारात जमिनीचा पिकाखालील कालावधी अल्प असून पडीक कालावधी दीर्घ असतो जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाल्यानंतर दोन तीन वर्षानंतर शेतीसाठी दुसरी जागा निवडली जाते व्यापारी शेती म्हणजे काय व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्य शेती व मळ्याची शेती, शेती हे दोन प्रमुख प्रकार आहेत या प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादन मुख्यत्वे व्यापारी तत्वावर घेतले जाते व्यापारी शेतीमध्ये जे काही उत्पादन आहे ते व्यापारी तत्वावर घेतले जाते विस्तृत शेतीची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत विस्तृत शेती ही फार मोठ्या आहे क्षेत्रावरती करण्यात येते शेतीचे क्षेत्र दोनशे हेक्टर किंवा अधिक असते मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते उदाहरणार्थ नांगरणीसाठी ट्रॅक्टर धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो ही शेती मोठ्या प्रमाणात विकसित देशांमध्ये करण्यात येते एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे अशा प्रकारच्या शेतीमध्ये जे काही पीक पद्धती आहे ते एकाच प्रकारचे पीक घेतल्या जाते आपल्या भारतामध्ये पंजाब प्रांतात अशा प्रकारची शेती पाहायला मिळते उदाहरणार्थ गहू किंवा मका याशिवाय बार्ली ओट्स सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते उदाहरणार्थ यंत्र खरेदी खते कीटकनाशकांची खरेदी गोदामे वाहतूक खर्च यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते विस्तृत शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलाची उपयुक्तता लागते अवर्षण कीटकांचा प्रादुर्भाव जसे टोळधाड तसेच बाजारभावातील चढउतार अशा प्रकारच्या समस्या विस्तृत शेतीशी संबंधित आहेत समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती होते गवताळ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तृत शेती करण्यात येते मळ्याची शेती मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये शेतीचे क्षेत्र चाळीस हेक्टर किंवा अधिक असते शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा वापर फारसा करता येत नाही त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्व अधिक असते प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्या पिकाची लागवड केली जाते ही सुद्धा एक पीक पद्धती ची शेती आहे या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते उदाहरणार्थ मळ्याच्या शेतीमध्ये व्यापारी पिके घेण्यात येते उदाहरणार्थ चहा रबर कॉफी नारळ कोको मसाल्याचे पदार्थ अशा प्रकारची शेती महाराष्ट्रामध्ये डोंगर उतारा भागावरती घेण्यात येते उदाहरणार्थ महाबळेश्वर पाचगणी किंवा थंड हवेची ठिकाणे चिखलदरा इत्यादीमध्ये शे अशा प्रकारची शेती आपल्याला पाहायला मिळेल या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहत काळात कोलोनियल पिरियडमध्ये झाला बहुतांशी मळ्याची शेती ही उष्णकटिबंधातच केली जाते जिथं उष्ण वातावरण तिथं किंवा उष्णकटिबंधातच करण्यात येते दीर्घकाळ पिके शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब निर्यातक्षम उत्पादने प्रक्रिया करणे इत्यादीमुळे या शेतीसाठीही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते मळ्याच्या शेतीबाबत हवामान मनुष्यबळ पर्यावरण रास, आर्थिक व व्यवस्थापन इत्यादी समस्या आहेत या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश आफ्रिका दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते पुढील शेतीचा प्रकार म्हणजेच मंडई किंवा बागायती शेती होय मंडई बागायती शेती हा शेतीचा आणखी एक आधुनिक प्रकार आहे या शेती प्रकारात नागरीकरण व त्यामुळे तयार असलेल्या बाजारपेठेमुळे म्हणजेच बाजारामुळे निर्माण झाला आहे शहरी लोकांच्या मागणीमुळे निर्माण झालेली बाजारपेठ ओळखून ती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहराजवळच्या भागात भाजीपाला व इतर पदार्थ पिकवतात मागणी तसा पुरवठा या अर्थाच्या अर्थशास्त्राच्या नियमानुसार हा बागायती प्रकार शहरातील भाजीपाल्याची मागणी पूर्ण करतो या शेतीचा आकार लहान असतो जलसिंचनाचा अभाव सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर कमी भांडवल मनुष्यबळाचा वापर बाजारपेठेची मागणी विज्ञान व वा तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबींचा समावेश यात होत असतो हे ही शेती वाहतुकीच्या सोयीसुविधांवर अवलंबून असते जलद वाहतुकीवर या शेतीतील उत्पादनाचा दर्जा व किंमत ठरते म्हणून या शेतीला ट्रक शेती किंवा ट्रक फार्मिंग असेही म्हणतात नंतरची शेती आहे फलोद्यान किंवा फुलशेती मंडई बागायती शेतीचा एक उपप्रकार म्हणजे फळशेती किंवा फुलशेती होय व फुलांची शेती या शेतीतील फळे फुले ही मुख्य उत्पादने होत ही शेती पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोनही पद्धतीने केली जाते शेतीचा आकार लहान असतो प्रत्येक रोपाची व्यवस्थित काळजी घेतली जाते फुलशेती अलीकडच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी जलसिंचनाच्या सोयी रासायनिक खतांचा वापर हरितगृहे इत्यादींचा अवलंब या शेतीत होताना दिसतो फुलशेतीतील प्रमुख उत्पादने म्हणजे लिली जरबेरा ट्युलिप डेलिया शेवंती झेंडू निशगंध इत्यादी फुले यांना बाजारात चांगली किंमत मिळते आंबा सीताफळ द्राक्ष केळली डाळिंब ड्रॅगन फ्रूट चेरी संत्री रासबेरी स्ट्रॉबेरी मलबेरी इत्यादी देशी विदेशी फळांचे उत्पादन फळशेतीत घेण्यात येते महाबळेश्वर पाचगणी पुणे नागपूर जळगाव नाशिक इत्यादी ठिकाणी ही उत्पादने होतात भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश तसेच फ्रान्स व इटली हे देश फळे व फुलाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत माहीत आहे का तुम्हाला शेतीचा एक नवीन प्रकार शेतीचा एक नवीन प्रकार म्हणजेच सेंद्रिय शेती पिकांची पोषकद्रव्याची गरज मृदेतून भागवली जाते त्यामुळे वापरल्या गेलेल्या पोषकद्रव्यांचे मृदेतील पुनर्भरण होणे गरजेचे असते उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करताना पोषकद्रव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो त्यासाठी सेंद्रिय खते तयार केली जातात वैशिष्ट्ये पालापाचोळा जमिनीत कुजवणे ताग किंवा ध्येच्या यासारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडून देखील खत तयार केले जाते शेणखत व कंपोस्ट या खताचा वापर केला जातो ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती करतात सर्व प्रकारचे वनस्पतीजन्य पदार्थ जमिनीत मिसळून व कुजवून जेव्हा पिके घेतली जातात त्याला सेंद्रिय शेती पद्धती असे संबोधण्यात येते कीड नियंत्रणासाठी वनस्पतीजन्य रोगनाशके जसे कडुनिंब व कीटकनाशके वापरूनही गरज भागवता येते सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या धान्याची प्रत उच्च दर्जाची असते या शेतीत रासायनिक खते कीटकनाशके व रोगनाशकांचा वापर केला जात नाही अशा प्रकारे आपण विविध शेतीचे प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये परिपूर्ण अभ्यासलेली आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो